आताची घडी सर्वात मोठी बातमी आपण बघतोय. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी MHT CET परीक्षांच्या संदर्भात ज्या तारखा आहे त्या संदर्भात एक मोठं विधान केलेलं आहे. येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये परीक्षा संदर्भातल्या तारखा ज्या आहेत त्या जाहीर करण्यात येतील असं मोठं विधान राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलेलं आहे. यासोबत जे सेंटर आहे त्याची सुद्धा संख्या वाढवली जाणार आहे. यावर्षी जवळजवळ 350 सेंटरची निर्मिती जी आहे ती केली जाणार अशा प्रकारचं विधान राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलेलं आहे. पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये MHT CET मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांच्या तारखा ज्या आहेत त्या जाहीर करण्यात येणार आहेत असं मोठं विधान राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलेलं आहे. कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता कोरोनाच्या सगळ्या नियमांचं पालन करून या परीक्षा घेतल्या जातील असं सुद्धा त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे. YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेट साठी बेल आयकॉन वर क्लिक करा.